मेगा किचन रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण भोपळ्याचे घारगे बनवतोय, भोपळ्याच्या गोड पुऱ्या। तर त्याच्यासाठी इथे मी कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे। 1/2 किलो भोपळा आहे, मी साल काढूनच ठेवलेलं आहे, पण तुम्ही साल न काढताही ठेवू शकता, ती नंतर लवकर येते निघून। तर ह्याला आता आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं काम झटपट होईल। तर आता ह्याला मी 2 शिट्ट्या करून घेते। हे बघा, आपण ह्याला 5 शिट्ट्या केलेल्या आहेत। 2 शिट्ट्यावर एवढ्या मोठ्या पुडी शिजू नाही शकत। मोठ्या जेव्हा तुकडे असतात तेव्हा ते 2 शिट्ट्यावर मऊ होणार नाही, कारण आपल्याला मऊ लागतोय भोपळा। त्याच्यामध्ये छान अगदी गुळ विरघळून तो मऊ झाला पाहिजे लगद्यासारखा। तर ह्याला मी 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, कारण आपण भाजी जेव्हा करतो तेव्हा छोट्या पुडी असतात, बटाट्याच्या असतात तशा, त्या तुमच्या 2 शिट्ट्यावर होऊ शकतात, कारण छोट्या पुडी असल्यामुळे। ह्या मोठ्या पुडी आहेत त्यामुळे त्या होऊ शकत नाही 2 शिट्ट्यावर। ह्याला मी 5 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि मस्त असा शिजलेला आहे बघा। तर आता मी तो काढून घेते। तर डब्यामध्ये थोडंसं वाफेचं पाणी आहे, ते आपल्याला घ्यायचं नाही आहे, फक्त आपल्याला आपण जे तुकडे केले तेवढेच उचलून आपल्याला घ्यायचे। शिजल्यानंतर अशी पटकन साल येते, पण एरवी कच्चा असताना काय जास्त वेळ लागत नाही साल काढायला, पटकन होऊन जाते। आता आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचं आहे। असं पावभाजीचं मॅशर असेल तर आपण करू शकतो। मी तुम्हाला हे का सांगितलं 5 शिट्ट्या करायच्या, कारण जर 2 शिट्ट्यावर मी म्हटलं असतं तर तुम्ही ते करून बघितलं असतं आणि तो शिजला नसता 2 शिट्ट्यावर। तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 5 शिट्ट्यावरच अशा मोठ्या ज्या पीसेस आहेत, फोडी आहेत, ते 5 शिट्ट्यावर बघा मस्त झाला की नाही तयार। तर तो मोठा आहे, मोठ्या फोडी असल्यामुळे त्याला 5 शिट्ट्याच लागणार आहे, 4 किंवा 5 शिट्ट्या करायच्या, म्हणजे पटकन होऊन जातो। आणि आता मॅश करायला पण जास्त वेळ लागला नाही, बा लगेच झाला बरं। मॅशर नसेल तर ग्लास वाटी याने आपण करू शकतो। आता ह्याला एकदम पातळ करून घेते मी, अगदी मॅश करून घेते। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ, लगेच गरम असतानाच टाकायचं, म्हणजे छान विरघळतं ते। आता भोपळा आहे 1/2 किलो, त्याला मी साधारण 1/2 वाटी घेतलेलं आहे गूळ। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे अंदाजे 100 ते 125 ग्रॅम असेल एवढं गूळ घेतलेलं आहे। आता हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊया। बघा मस्त झालंय तयार। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे, याचं काय माप वगैरे नसतं। जेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आता ह्याच्या अगोदर पण मी घारगे करून टाकलेले आहेत, पण मी किसून शिजवून घेऊन मग केलेले आहेत, असे मी केलेले नाही आहे। आणि मी भाजीच्या हिशोबाने तुम्हाला 2 शिट्ट्या सांगितल्या होत्या, पण भाजी आपली कशी आपण छोटे पीसेस करतो त्यामुळे त्याला कमी वेळ लागतो, मोठे तुकडे असतील तर जास्त शिट्ट्या कराव्या लागतात, हे मी मुद्दा म्हणून सांगते तुम्हाला। हे आपलं आता तयार झालंय मस्त अगदी। आता बघा, मी ह्याच्यामध्ये 1/2 वाटी तांदळाचं पीठ टाकते। कोणी कोणी थोडंसंच टाकतं, पण मी 1/2 वाटी टाकते, कारण काय तांदळाने ते जास्त वेळ चांगले फुगलेले राहतात, त्याने तर खुसखुशीत राहतात। आणि फक्त गावाचं पीठ असेल तर तात्पुरते दिसतात फुगलेले, नंतर ते मऊ पडतात, म्हणून मी आणि तेल पण कमी पितात। तांदळाचं पीठ जर जास्त असेल तर तेल पण कमी पितात। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला विलायची पावडर, त्यानंतर खसखस, ही तुम्ही वर पण लावू शकता, आतमध्ये पण घालू शकता। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आता गुळाचा पदार्थ आहे, मग विलायची आणि जायफळ थोडंसं असं किसून टाकायचं आहे आपल्याला, जास्त नको थोडंसं। चवीनुसार मीठ, त्यानंतर 1/2 वाटी आपलं तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, लागेल तसं घालायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून आपल्या सारणामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे। हे आता मी सगळं मिक्स करून छान गोळा तयार करून घेते। पिठाचा गोळा तयार झाला आहे, थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेऊया, जास्त पातळ नाही घट्ट नाही असं आपल्याला गोळा करायचा आहे। मला साधारण ह्याच्यात फूल भरून 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि आपण 1/2 वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे, म्हणजे 2.5 वाट्या बरोबर झालेलं आहे ह्याच्यामध्ये। म्हणजे आपल्या मिश्रणामध्ये जेवढं बसेल ना तेवढं टाकायचं, असं काय त्याचं प्रमाण नाही, तुमचं मिश्रण किती आहे त्यानुसार पीठ बसतं।
तर ह्या आपला गोळा तयार आता लगेच आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत, कारण गूळ घातलंय त्यामुळे पाणी सुटू शकतं, पातळ होऊ शकतं। आपण गोळे करून घेतलेत, हवे त्या आकारात तुम्ही लहान मोठे करू शकता। आणि लाटून घ्यायचे, लाटताना थोडंसं जर चिटकलंच खाली तर थोडंसं तेलाचा हात लावू शकतो, पीठ नाही लावायचं, पीठ लावलं तर ते तेलात सुटतं मग। आणि असे मस्त जाड नाही, पातळ नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आपल्याला। एक बोट जर असं तेलाचं लावलं तरी चालतं, नाहीतर तसं ते चिटकत नाही आहे। असे आपण सगळे लाटून घेऊया। असे आपण लाटून घेतलेत, आता तळूया। आता आपण एक एक सोडूया। मस्त अगदी फुगले आहेत बघा, आवडले असते तर मेगा किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। असे मस्त आपले भोपळ्याचे गारगे तयार होतात। फुगल्यानंतर थोडंसं आपण असं टाकायचं वरून तेल। मस्त झाले बघा, छान अगदी टम्म फुगलेत, गरगरीत अगदी। हे बघा, बघू शकता तुम्ही मस्त असे आपले सगळे गारगे जे आहेत ते छान अगदी फुगलेले आहेत, टम्म अगदी गरगरीत। आवडले असतील तर मेगा किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तो नक्की ट्राय करा। गारग्याची रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, धन्यवाद।